उपसा सिंचन योजनेचं काम ठरल्याप्रमाणे सुरू, पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार, आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। रोहित पवारांनी घेतली तानाजी सावंतांच्या पुतण्याची भेट, पंढरपुरातील कार्यक्रमात अनिल सावंतांची भेट, दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। संभाजीराजे छत्रपतींचं मुंबई शिवस्मारक शोध आंदोलन, शिवस्मारक शोध आंदोलनासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मुंबईत पुन्हा आक्रमक, मालाड मालवणीतील सावरकरांच्या पुतळ्याचं आज अनावरण, भाजपचे दिग्गज नेते उद्घाटनासाठी उपस्थित राहणार। एनआयएचे देशभरात 22 ठिकाणी छापे, महाराष्ट्र उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये छापेमारी, संशयास्पद साहित्य जप्त, राज्यातही 3 ठिकाणी कारवाई। पुण्यातील मोदी बागेत कार्यकर्त्यांचं आंदोलन, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मागणीसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर, बीएमएस डॉक्टरच्या 283 जागांसाठीचा निकाल जाहीर, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची माहिती। उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचा ठाणे दौरा, ठाण्यातील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देणार, तेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचंही दर्शन घेणार। समृद्धी महामार्गावरील अपघातात मोठी घट, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या कमी, वेगवेगळ्या उपाययोजनेनंतर अपघाताचं प्रमाण घटलं। ट्रायचं फेक कॉल विरोधात मोठं पाऊल, 18 लाखांपेक्षा जास्त मोबाईल नंबर ब्लॉक, फेक कॉल मेसेज करणाऱ्या नंबर विरोधात कारवाई। काँग्रेसच्या वसंत पुरकेंचा आमदार अशोक उईकेंवर हल्ला बोल, आदिवासी समाजाची 25 एकर जमीन बळकावल्याचा आरोप। हिंगोलीत विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा, डॉक्टर विठ्ठल रोडगे यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।